नमस्कार आज आपण बघतोय मूळ आणि त्याच्यावर घरगुती खात्रीशीर उपाय देशी तूप आणि हळद देशी तूप त्याच्या गुणांसाठी प्रसिद्ध आहे देशी तुपाचे नियमित सेवन केल्यास अनेक समस्यांपासून सुटका मिळू शकते मूळ समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी देशी तुपात चिमूटभर हळद मिसळून मिश्रण तयार करा आणि ते नियमितपणे मूळव्याध असलेल्या भागावर लावा काही दिवसातच मूळव्याधाची समस्या कायमची दूर होईल हळद आणि कोरफट जेल कोरफड त्याच्या थंड प्रभावासाठी ओळखले जाते एलोवेरा जेलमध्ये हळदी मिसळून त्याची पेस्ट गुदद्वाराच्या मूळ व्याधावर रा रात्री झोपण्यापूर्वी नियमितपणे लावल्याने आराम मिळतो हा उपाय किमान दोन आठवडे सतत करा लसूण एक कप पाण्यात लसणाच्या तीन ते चार पाकळ्या घ्या लसूण पाकळ्या सोलून घ्या आणि दहा मिनिटे पाण्यात उकळवा फ्रीजमध्ये ते पाणी ठेवा आणि थंड करून घ्या या पाण्यात कापसाचा तुकडा मिसळून दहा ते पंधरा मिनिट मूळव्याध असलेल्या जागेवर लावा लसणामध्ये ॲलिसिन नावाचे एक स सय। एक संयुग असते ज्यामध्ये दाहकविरोधी आणि प्रतिजैविक गुणधर्म असतात हे गुणधर्म विळवा मूळव्याधाची काही लक्षणे कमी करण्यास मदत करू शकतात जसे की सूज आणि वेदना तसेच बॅक्टेरिया वाढवण्यापासून थांबवू शकतात लसणामध्ये अँटी थ्रोम्बोटिक गुणधर्म देखील अस आढळतात ज्यामुळे मूळव्याध मुड़ रक्ताच्या गुठळा तयार होण्यास प्रतिबंध होतो ग्रीन टी ग्रीन टी बॅग एक कप गरम पाण्यात दोन मिनिट ठेवा आता टी बॅग बाहेर काढा आणि त्यात अर्धा चमचा मध आणि त्यामध्ये अर्धा चमचा लिंबू टाका दिवसातून दोन ते तीन वेळेस तुम्ही मूळ व्यातग्रस्त भाग याने धुवू शकता तुम्ही वापरलेली चहाची पिशवी प्रभावित भागावर काही मिनिटांपासून सुद्धा ठेवू शकता याने मूळ लवकरात लवकर बरा होतो कोरफड कोरफडीचा गर काढा आणि मूळ ठिकाणी लावा दहा ते पंधरा मिनिटे तसेच लावून राहू द्या तुम्हाला हवे असल्यास तुम्ही सकाळी रिकाम्यापोटी एक कप कोरफडीचा रस देखील घेऊ शकता हे दिवसातून एकदा किंवा दोनदा केले जाऊ शकते कोरफडमध्ये असलेले दाहकविरोधी गुणधर्म सूज आणि वेदना कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहेत कोरफडीचा वापर मूळव्यादाच्या मलमामध्ये सुद्धा केला जाऊ शकतो हे सर्व उपाय करत असताना कृपया चिकन फिश वांगे मसालेदार पदार्थ खाऊ नका पाणी जास्तीत जास्त प्या एकाच जागेवर जास्त काळ बसून राहू नका जर तुम्हाला आपल्या चॅनलवरील व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद